म्हणजे आंधळ्यांना फसवलंस रे आल्याबरोबर रे. यार ही गोष्ट आहे 88 प्रवाशांची, जे निघालेत राजस्थान मधील माउंट अबू हे शहर अनुभवायला. आता इथे अनुभवायला मी यासाठी म्हणतोय कारण की या 88 प्रवाशांपैकी 59 प्रवासी हे ब्लाइंड आहेत, दृष्टिबाधित आहेत, आणि उरलेले 29 म्हणजे 29 प्रवासी हे दृष्टिवान आहेत, डोळस आहेत. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की वारणकरे ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक ब्लाइंड व्यक्ती म्हणून माझं लाईफस्टाईल कसं आहे याबद्दलचे व्हिडिओज मी पोस्ट करत असतो. बाहेर काठी घेऊन चालत असताना आम्हाला बरेच लोक प्रश्न विचारतात की तुम्ही लोक जेवता कसे, तुम्ही लोक हा मोबाईल वापरता कसे, तुम्ही लोक जर बाहेर फिरायला गेला तर तिकडचा भाग पाहता कसे, असे अनेक प्रश्न विचारतात. सुरुवातीला मला थोडं इरिटेटच व्हायचं, पण नंतर मला वाटलं की यार इट्स ओके, एक साईटेड व्यक्तीला ब्लाइंड व्यक्तीबद्दल असे प्रश्न उद्भवणं हे एक साहजिकच आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. सो मित्रांनो, तुम्हालासुद्धा जर त्यांच्यासारखी ही असे प्रश्न पडत असतील तर राजस्थान ट्रॅव्हल ब्लॉगची सिरीज पूर्ण पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाइंड लोक कशा पद्धतीने चालतात, धावतात, जेवतात, आजूबाजूचा परिसर कसा आपल्या अंतरचक्षूंनी पाहतात, न्याहाळतात, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. सो मित्रांनो, माझं नाव आहे हिरण वारणकर, तुम्ही पाहताय वारणकर व्लॉग्स. आज तारीख आहे 21 मे आणि राजस्थान ट्रॅव्हल व्लॉग्सच्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करतोय. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्हिडिओमध्ये ज्या काही गप्पा होतील, जी काही मस्करी होईल, ज्या प्रकारची गाणी होती, ती सगळी या पिकनिक मूडमधून आलेली आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून माझा किंवा माझ्या सहप्रवाशांचा कोणालाही दुखावण्याचा बिलकुल हेतू नाही आहे. त्यामुळे प्लीज टेक इट लाईटली अँड रिलॅक्स अँड एन्जॉय दिस व्लॉग टिल दी एंड. सुरू करूयात. हे 70 आहेत. किती हवं आहे? 50 51 लता आली बरं का? लता आली, लता आली. आता आता लताला लताला भेटूया आपण. हात दे थोडा खाली. किरणा कुठे? धवल धवल मनीष धवल धवल दोन तीन दिवस वॉशिंग मशीन मध्येच होता. किरणा हाय करता येत का? नको जबरदस्ती. मला माफ करा मित्रांनो, मी तुम्हाला न विचारता शूट केलेला आहे. किरण म्हणजे आंधळ्यांना फसवलंस रे आल्याबरोबर रे. हे चाललंय तुझं तोंडाचं ते पण रेकॉर्डिंग. तो पट्टा बंद कर. हे पण गेल तो. मला माहिती असताना फुल पॅन्ट घालून आलो. मला माहिती असत तर मी कपडे घालून आलो असतो यार. चलो चलो. अरे हा योगेश कुठे गेला काय माहिती? सर काय म्हणते? कसे मस्त किरण. हा अरे तू व्हिडिओ घेऊनच फिरला पाहिजे. हातात आहे ना? हाताला सगळं कॅप्चर होतं. फोटो काय माझा? हा काय फोटो काय व्हिडिओ येत आहे. काय खाल्ले? बरं हा योगेश कुठे म्हटलं? बिफोर. अच्छा, म्हणजे आमच्याकडे जाय का? बरं ठीक आहे. अरे बोल, कसा आहेस मित्रा? मी मस्त रे, काय म्हणतोस बाकी? तू कसा आहे? हाच तो आपला सबस्क्रायबर जो नेहमी मला काय काय प्रश्न विचारत असतो पर्सनल वर पण आणि कमेंट वरती, आणि तो आता फायनली सज्जन बनतोय कॅमेरा समोर बघा कसा. नाही रे असं काय नाही. नाही धवल माझा नाही. धवलच धवल त्याचा पण नाही. धवल सर. अरे धवल तुझ्या जवळ. धवल प्रकाश सरांचा मानस पुत्र आहे. धवल प्रकाश सरांचा मानस पुत्र आहे. हाय किरण. हाय गोप्रो. हाय हाय हाय. असं हाय नाही करायचं.
मला विचार होता यार माझं कसं होणार, मी म्हटलं थांब जरा तुझ्यासाठी माझा एक मित्र आणलाय तुझ्यासाठी मी एक खास आणलं. कसं होणार म्हणजे कसं माहित आहे, याला खूप ह्याच्या गप्पा हाय लेवलच्या असतात रे. आम्ही आणि हाय लेवलला गेल्यावर अजून हाय लेवलच्या. अरे म्हणजे पैसे ही राधिका कशी आहेस तू पण आली ना दिसत नाही का सॉरी राधिका पार्शली म्हणून तुला दिसत नाही की तू पार्शली म्हणून आई नमस्ते ऐकायला मस्त फर्स्ट क्लास बिचाराला आला आणलं नाही मी आज नमस्कारला वाकून नमस्कार सर. आता मी ब्लॉगिंग करते रे आता नको ब्लॉगिंग करताना नमस्कार नाही करत का? नाही नाही ब्लॉगवर नमस्कार कमी येतात लगेच आणलंय जरा ते विंडी सिच्युएशन मध्ये कामाला येतात. पण हा पट्टा माझ्याकडे राहून जायचा नाही का? अरे हो त्याची लाज त्याची लाज मंडळी. आता इथे मंजू मग मंजू मिस्त्री मिस्त्री मंजू आणि योगेश मिस्त्री फॅमिली. त्यानंतर असा कॅमेरा असा पॅन झालेला आहे किरण कदम पाटील रे माहिती ना जरा सस्पेन्स क्रिएट करतोय जो आज इलेक्शन मुळे येऊ शकलेला नाहीये आणि त्यामुळे त्याच्याऐवजी पाटील यांनी जागा घेतलेली आहे. आणि या आहेत त्यांच्या सौ. हा हे बघ ही खरी ट्रू सबस्क्रायबर. काय खाते मी किरणचा मित्र. आता आपण जास्त सगळ्यांना थांबणं जरा बोलतोय ना लोकांशी. हा तर सगळ्यांना जरा डिस्टर्ब न करता आता फायनल त्यांना आपण झोपण्याचं लिव्हरेज देऊया, स्वातंत्र्य देऊया. उद्या खूप आपल्याला फिरायचं आहे. उद्या आपल्याला मणिनगर वरून थांबले जरा तर उद्या मणिनगर वरून आपल्याला बसेस आहेत आणि लवकर उठायचं सगळ्यांना प्रातःविधी आटपून. काय बोलतोय आणि हीच ती मुलगी जी मला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट बस रे काय मान्यवर गुजरात राज्यातील मणिनगर या छोट्याशा शहरामध्ये तुम्हा सगळ्यांचं वारणकर व्लॉग्स तर्फे मनपूर्वक स्वागत. ही बघा ही सगळी ब्लाइंड मंडळी झालेली आहेत आता मणिनगरला. वेलकम टू मणिनगर मित्रांनो. आता आम्ही सकाळी फायनली मणिनगरला पोहोचलेलो आहोत. किरण आणि सारिका माझ्यासोबत चालती आहे आणि माझ्यासोबत आहे जयेश बानिया. आला आला अरे आला या माझा आवाज त्या दिशेने इकडे 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 कम अप कम डाऊन कम इन. हे दोन नंबर एक नंबर. आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो या दोन्ही बसेस मधून दोन्ही एसी बसेस मधून अबू रोड पर्यंतचा आहे. आता मणिनगर ते अबू रोडचा प्रवास जो आहे तो धमाकेदार असणार आहे, धमाल असणार कारण सगळ्या जणांच्या झोपा झालेल्या आहेत, फुल कल्ला असणार आहे. सो आता लेट्स एन्जॉय द जर्नी. ह्या बस नंबर एक मधून आम्ही निघालो आहे अबू रोड साठी, मध्ये अहमदाबाद लागणार आहे आणि सगळे अगदी उत्साही आहेत भरपूर. त्यांचा अगदी उत्साह असं झळकतोय प्रत्येकाच्या बोलण्यातनं. मित्रांनो बघा हे जे गुजरात राज्य आहे ते किती अगदी सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासारखंच आहे. मुंबई स्थित नोडा इंडिया या संस्थेच्या विद्यमानाने 88 सहप्रवाशांसोबत मी किरण वारणकर आज तुम्हाला घेऊन जातोय राजस्थान मधील फेमस हिल स्टेशन माउंट अबू पाहायला, तेही आमच्या नजरेतून. हे देवा धर्माची काहीतरी गाणी म्हणारे अभंग साथ तो, सुखो बाजी, गुरे राज तो, गुरे राज तो, गुरे राज तो.
परमात्मा वाली दामाई राख राख की हो झाली आले मढ सजवाया ग माझे माई 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 माया निधळा रोज येई ग नव फूल अन रोज येई ग नव फूल अन कशी पेटना ती चुलव माझे माई कशी पेटना ती चुलव माझे माई माझ्या या मित्रांसोबत पिकनिक मूडची गाणी गात धमाल मस्ती करत माउंट अबू कधी आलं कळलंच नाही. येत्या शनिवारी आपण पाहणार आहोत माउंट अबू मधील ती प्रेक्षणीय स्थळे ज्यांची प्रतीक्षा आजपर्यंत आम्ही करत होतो. वेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलचा सपोर्टसाठी लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद.